मॉर्निंग टू ऑल. मी सरवदे प्रज्ञा, FIBSC. तर गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. मी सर्वप्रथम माझ्या शिक्षकांना, माझ्या गुरूंना नमन करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. तर आपल्याला माहिती आहे की आपण इथं शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आलो आहे. सर्वप्रथम सर्व माझ्या आदरणीय शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही विद्यार्थी घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर एकच आमचं ध्येय असतं. घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर कॉलेजमध्ये येताना आमचं एकच ध्येय असतं, ते म्हणजे ज्ञान प्राप्त करणे. आणि हे ज्ञान आपल्याला कोण देतं तर शिक्षक देतात. या जगात बरेचसे दान असतात, बरेचसे दान असतात, त्यातले एक सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान. धनदान, वस्त्रदान यांचा गैरवापर कुणीही करू शकतं. जर आपण धनदान केलं त्याचा उपयोग गैरउपयोग माणूस करू शकतो, परंतु ज्ञानदान केल्यानंतर कोणीही त्याचा गैरवापर करू शकत नाही. असे हे श्रेष्ठ दान हे आपल्याला गुरु, आपले शिक्षक देत असतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते ज्ञान पैदा करावे जरी मनी आधी आणावे तरी संता या भजावे सर्व शिष्य. आता संत म्हणजे आपले शिक्षक. शिक्षकाविषयी आदर आपल्या मनात असला तर आपल्याला चांगलं ज्ञान प्राप्त होतं. आणि असं हे श्रेष्ठ दान आपल्याला शिक्षण देत असेल. तर शेवटी एवढंच सांगू इच्छिते की जसं कुंभार माती आणतो, जसं कुंभार माती आणतो त्याला तुडवतो, जसं कुंभार माती आणतो त्याला तुडवतो आणि प्रेमाच्या हाताने त्याला आकार देतो, तसंच आपले शिक्षकही आपल्याला कधी कधी शिक्षा देतात, आपल्याला चांगलं शिस्त लागण्यासाठी शिक्षा देतात. तसंच त्यांचा फक्त एकच उद्देश असतो, तो म्हणजे आपल्याला चांगली शिस्त लागणे. आणि एवढंच सांगू इच्छिते माझी मनोगत.